नमस्कार मित्रांनो, शिवाजी भोसले युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट एक्सेल ट्युटोरियल सिरीजमध्ये आज आपण काउंट इफ आणि काउंट इफ्स हे फॉर्म्युले कसे वापरायचे याची माहिती घेणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण MS Excel मध्ये काउंट इफ आणि काउंट इफ्स फॉर्म्युले कसे वापरायचे हे पाहायचं आहे. त्यासाठी मी ते एक्सेल शीट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये अनुक्रम नंबर, वार आणि हजर विद्यार्थी, अनुक्रम नंबर 1 ते 31 म्हणजे पूर्ण महिन्यातील दिवस आणि त्या दिवशी हजर असलेले विद्यार्थी या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपल्याला याच्यामधील सोमवार या महिन्यामध्ये किती सोमवार आहेत, किती मंगळवार आहेत, किती बुधवार आहेत याप्रमाणे आपल्याला काउंट करायचं आहेत. बघा, त्यासाठी आपण काउंट इफ फॉर्म्युला वापरतो. इज इक्वल टू काउंट इफ या ठिकाणी आलेलं आहे. बघा, काउंट इफ आणि आपल्याला रेंज सिलेक्ट करायचे. तर या ठिकाणापासून शेवटी 31 तारखेचा जो वार आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला ही पूर्ण रेंज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कॉमा आणि क्रायटेरिया आपल्याला फक्त याच्यातले सोमवार शोधायचे आहेत, म्हणून क्रायटेरिया डबल ट्रेन इन्व्हर्टेड कॉमामध्ये सोम. ब्रॅकेट कंप्लीट. बघा, 5 सोमवार आलेले आहेत. आता हाच फॉर्म्युला आपल्याला पुढे वापरायचा आहे, पण वापरताना आपण हा ड्रॅग करायचा नाही, कारण हा या ठिकाणी रेंज आपण B2 पासून B32 पर्यंत आपण घेतलेले. जर आपण हा ड्रॅग केला तर या ठिकाणी B3 पासून B33 पर्यंत येईल. आपल्याला रेंज बदलायची नाही, त्यामुळे ही रेंज आपण ॲब्सोल्यूट करूया. त्यासाठी ही रेंज मी या ठिकाणी सिलेक्ट केली आणि आपल्या कीबोर्डवरील फंक्शन की F4 ती प्रेस करायची. आता आपल्याला ही जी रेंज आहे ती बदलणार नाही. फॉर्म्युला ड्रॅग करतो. बघा, या ठिकाणी आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, रेंज बदलली नाही, फक्त वार बदलायचा आहे. तो इथे लिहिलेला आहे, बघा, तेवढा कॉपी करतो. कंट्रोल व्ही, त्यानंतर कॉपी, कंट्रोल व्ही, त्यानंतर गुरुवार, शुक्रवार, फक्त ज्या ठिकाणी सोमवार लिहिलेला आहे त्या ठिकाणी तेवढा बदल करायचा. त्यानंतर शनिवार, रविवार, या ठिकाणी केलं तरी चालतं. सोमवार, मंगळवार, बुधवार हे 5 वेळा आलेले आणि बाकीचे वार हे 4 वेळा आलेले. जर तुम्ही या ठिकाणी या सीटवरती पाहिलं तर या ठिकाणी बघा, बुधवार 3 तारखेला बुधवार आहे आणि त्या दिवशी हजर विद्यार्थी 0 आहेत, कारण त्या दिवशी सुट्टी आपल्याला आहे. त्यामुळे हा बुधवारही काउंट इथे झालेला आहे. पण आपल्याला जर फक्त ज्या दिवशी विद्यार्थी हजर होते तेवढे दिवसच आपल्याला जर इथे काउंट करायचे असतील, म्हणजे सोमवार हा बुधवार इथे काउंट झालेला आहे बघा, पण तो बुधवारी सुट्टी असल्यामुळे तो आपल्याला काउंट करायचा नाही, तर त्यासाठी आपण काउंट इफ्स ह्या फॉर्म्युलाचा वापर करूया. बघा, इज इक्वल टू काउंट इफ्स
आता पहिल्यांदा रेंज, पहिली रेंज ही वार जी ज्या ठिकाणी लिहिलेली आहे ते वार सर्व वार आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर कॉमा क्रायटेरिया देऊया सोमवार. फक्त आता सोमवार आपल्याला काउंट करायचं नाही, तर त्याच्या पुढील जी हा जो कॉलम आहे त्याच्या कॉलममधील हजर विद्यार्थी जे आहेत ती रेंज आपण सिलेक्ट करायची आहे. आणि त्याचा क्रायटेरिया आपल्याला असा द्यायचा आहे, बघा इन्वर्टेड कॉमामध्ये, की शून्यपेक्षा मोठा अंक जे या ठिकाणी जे नंबर्स आहेत तेवढेच काउंट करायचे, तेवढेच सेल काउंट करायचे. इज इक्वल ग्रेटर दॅन झिरो इन्वर्टेड कॉमा कंप्लीट. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, C2 पासून C32 या रेंजमध्ये आपल्याला शून्य ग्रेटर दॅन झिरो म्हणजे शून्यपेक्षा मोठे जे अंक असलेले किंवा नंबर्स असलेले जे सेल आहेत तेवढेच काउंट करायचे. इथे मी ब्रॅकेट कम्प्लीट करतो. 5 सोमवार 5 झालेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला खाली ड्रॅग करायचा आहे, त्याच्या अगोदर आपल्याला ही रेंज जी आहे ते ॲब्सोल्यूट करून घ्यायचे. सिलेक्ट करून F4, त्यानंतर ही रेंज सुद्धा आपल्याला ॲब्सोल्यूट करायची आहे आणि एंटर दाबायचं. त्यानंतर हा फॉर्म्युला मी खाली ड्रॅग करतो. या ठिकाणी सर्व ठिकाणी 5 आले कारण आपण सोमवार आता फक्त बदलायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मंगळवार, सोमवारच्या ठिकाणी आपण मंगळवार टाकायचं आहे. बघा मंगळवार 3 आलेले आहेत. त्यानंतर बुधवार, बुधवार 4 आलेले आहेत. गुरुवार, त्यानंतर शुक्रवार, शनिवार. शुक्रवार झालं पुन्हा लिहूया. शनिवार आणि रविवार. बघा इथे या ठिकाणी रविवार 0 आलेले, म्हणजे काउंट झालेले नाही. बघा या पद्धतीनं आपल्याला काउंट इफ्स हा फॉर्म्युला वापरून आपल्याला जे हवे आहेत तेवढेच सेल आपण सिलेक्ट करू शकतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.